लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीतलं हे साईबाबांचं जगप्रसिद्ध मंदिर. इथं येणारा प्रत्येक भाविक आपल्या कुवतीप्रमाणे साईबाबा संस्थानच्या दानपेटीत दान टाकतो. त्यामुळेच फकीर साईबाबांचं हे देवस्थान आज भारतातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक बनलं आहे. भक्तांच्या दानशूरतेमुळेच शिर्डीतील या साईबाबा संस्थानकडे आज 1700 कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थानला गेल्या वर्षी 431 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानची ख्याती असून गेल्या 4 वर्षांपासून या संस्थानवर विश्वस्तांची नेमणूक करण्यात आलेली नाही. 2004 मध्ये राज्य सरकारने हे संस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेतल्यानंतर विश्वस्तांची नियुक्ती केली होती. 2004 ते 2012 अशी तब्बल 9 वर्ष या संस्थानवर काँग्रेसचे तत्कालीन आमदार आणि विखे समर्थक जयंत ससाणे हे अध्यक्ष होते. मात्र त्यानंतरच्या विश्वस्त निवडीचा वाद कोर्टात गेला आणि कोर्टाने या संस्थानचा कारभार पाहण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली. तेव्हापासून हे 3 सदस्यीय मंडळ कामकाज पाहत आहे. राज्यात सत्ता बदलानंतर नवीन विश्वस्त मंडळ निवडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र ही निवड लांबण्यामागे भाजप सेनेतील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. तसंच हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळेही विश्वस्त निवडीत अडचणी येत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्ष झाले विश्वस्त मंडळ या ठिकाणी नेमण्यासाठी राज्य शासन बिलकुल निष्फळ ठरलेलं आहे. त्यांची इच्छा पण नाही. त्याच्या मागचं म्हणजे राजकीय कारण. अनेक मोठ्या मोठ्या लोकांना, आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना वाटतं की ह्या ठिकाणी साईबाबा संस्थांमध्ये विश्वास होऊन आपली वर्णी लागावी आणि म्हणून ह्या वादात अनेक वर झाले साईबाबा संस्थांचं विश्वस्त मंडळ नेमण्यात राज्य शासन उगवापयशी ठरलेलं आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नाही, त्याच्यामुळे अनेक प्रकल्प, अनेक प्रस्ताव आज आमचे नगरपालिकेचे असो, अनेक गावांचे असो, आज प्रलंबित आहेत. त्याच्यामुळं आता या सरकारनं जरी एक भूमिका घेऊन आणि लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणं खूप महत्वाचं आहे. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, कोणत्या नाही, हे आपण दूर सोडा. साईबाबांच्या समाधीचं 1 शताब्दी वर्ष सुरू होत असून यानिमित्त अनेक योजना राबवायच्या आहेत. मात्र सध्याच्या 3 सदस्यीय प्रशासकीय मंडळाला कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. बाबांचे 2018 मध्ये शताब्दी दिन येणार आहे. ह्या 2 गोष्टी फार मोठ्या आहेत आणि आम्हाला ह्या 2 गोष्टीला मोठं सामोरे जावं लागणार आहे. नगरपंचायतीजवळ इतका पैसा नसल्यामुळे फक्तच संस्थान आम्हाला मदत करेल, पण विश्वस्त मंडळ नसल्यामुळे आम्हाला पण पैशाची अडचण येते. पहिले साहेब भक्ताला प्राधान्य असावं. विश्वस्त मंडळामध्ये राजकीय याच्यामध्ये हेवे दावे पण येत आहेत. राजकीय भरपूर गोष्टी याच्यामध्ये प्रलंबित झालेल्या आहे. परत स्टे येण्याची संभावना भरपूर आहे. पण याच्यामध्ये ना म्हणजे शासकीय क्लास वन अधिकारी असावा याच्यामध्ये. साई संस्थानमुळे संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे आणि कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांना राजकीय बळ मिळालं. ससाणे आमदार तर वाकचौरे खासदार झाले. असं असतानाही युती सरकार मात्र विश्वस्त नियुक्त करण्यात उत्सुक नाही. खरं तर युती सरकारने आपल्या मर्जीतील लोक नियुक्त केल्यास राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना अडचणीचं ठरू शकतं. 3 महिन्यांच्या आत संस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. ती मुदत गेल्या आठवड्यात उलटून गेली आहे. याविषयी पालकमंत्री राम शिंदे, शिर्डीचे खासदार तसंच सेना भाजपचे नेते मात्र मौन बाळगून आहेत. मुख्यमंत्रीजी आणि शिवसेनेचे जे कोणी नेते असतील त्यांच्याशी चर्चा घडूनच या ठिकाणी विश्वस्त मंडळ येणार आहे, यामध्ये काही शंका नाही. आणि काँग्रेसचं सरकार नसल्यामुळे या ठिकाणी मला असं वाटतं की काँग्रेसचं काही या ठिकाणी प्रश्न नसा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आहे, हे दोघं मिळूनच या ठिकाणी विश्वस्त मंडळाचा निर्णय घेतील. राज्यात ज्यांची सत्ता त्या पक्षांच्या ताब्यात शिर्डी संस्थान असा आजवरचा इतिहास आहे. मात्र राज्यातील युतीचं सरकार संस्थानवर विश्वस्त नियुक्त करण्यास फारसं उत्सुक नसून सरकारच्या या श्रद्धासबुरी मागे नेमकं कोणतं कारण आहे हाच खरा प्रश्न आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.